नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. पीक विम्याचे फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन भरायचं चालू आहे आणि सीएससी व्हीएलएनकडून काही ऑनलाईन फॉर्म भरताना त्यामध्ये चुका झाल्या असतील, जसं की आयएफएससी कोड असेल, अकाउंट नंबर असेल, भरपूर नाव असेल, भरपूर अशा चुका झाल्या असतील, तर त्यांनी जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करू शकता किंवा जो आहे तो रिवर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ज्यामध्ये माहिती द्यायची आहे कशाप्रकारे जे आहे ते तुमच्या चुका झालेल्या आहेत. तर चला मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण पाहूयात. आपल्या सीएससी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, या ॲप्लिकेशनची फॉर्मची लिंक जी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या लिंकवरती आल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर PMFBY रिवर्ट किंवा रिजेक्ट फॉर्मसाठी इथे तुम्हाला जी आहे ती माहिती द्यायची. तर सर्वात पहिल्यांदा तुमचा जो CHC ID जो असेल तो CSC ID तुमचा पूर्णपणे व्यवस्थित टाका. व्हीएलई तुम्ही आहात तर व्हीएलई नेम जे आहे ते तुमचं पूर्णपणे टाका. व्हीएलई मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर येणार आहे. त्यानंतर ईमेल आयडी जो आहे तो ईमेल आयडी व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जो 21 अंकी किंवा 19 डिजिट जो असेल तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. इथं टाकल्यानंतर जे फार्मरचं जो ॲप्लिकेशन नंबरवरती टाकलेला आहे तिथंच तुम्हाला जे फार्मरचं नाव असेल त्याच फार्मरचं नाव टाकायचं, एकदम व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर फार्मरचा जो मोबाईल नंबर, शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकून तुम्हाला खाली महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रिवर्ट करायचा आहे का रिजेक्ट करायचा आहे तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर काही करेक्शन वगैरे असेल तर तुम्ही रिवर्ट वगैरे करू शकता आणि जर काही महत्त्वाचं भरपूर काही चुका असणार आहेत तर ते रिजेक्ट करू शकता. त्याचं पेमेंट वगैरे जे आहे ते इथं रिवर्ट भेटून जाणार आहे. त्यानंतर रिवर्टचं रिझन काय नक्की चुकलेलं आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. समजा आयएफसी कोड चुकला असेल किंवा दुसरं काही रिझन असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर रिजेक्टचं सुद्धा रिझन जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. रिवर्ट आणि रिजेक्टचं रिझन इथं दिल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जी क्रॉप इन्शुरन्स कंपनी आहे तुमच्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. ज्यामध्ये AIC असेल, भारती एक्सा असेल, रिलायन्स असेल, इफको टोकियो असेल, SDF इर्गो असेल, त्यानंतर बजाज ॲलियन्स असेल, जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फॉर्म रिजेक्ट करून घ्यायचं असेल तुम्हाला, लक्षात ठेवा, फॉर्म रिजेक्ट करून घ्यायचा आहे आणि किंवा रिवर्ट करून, तर त्या शेतकऱ्याचं संमतीपत्र जे आहे ते संमतीपत्र तुम्ही इथं अपलोड करायला विसरू नका. ॲड फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि जे चूज फाईलवरती क्लिक करून ते एखाद्या स्कॅन वगैरे करून तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचे आणि सबमिट करून टाकायचं आहे. सबमिट केलं की तुमचा जो फॉर्म आहे तो इथं जो सबमिट होईल आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 दिवसानंतर जे आहे ते रिवर्ट किंवा रिजेक्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते रिवर्ट किंवा रिजेक्ट जे आहे ते करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर जे सर्व CSC आहेत ते CSC व्हीएलईंना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.